नमस्कार लीडर्सच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. लीडर्स म्हटलं की अनावधानानं आपल्या मनामध्ये राजकीय नेतृत्व उभं राहतं, मात्र राजकीय नेतृत्वच हे समाजाला पुढे घेऊन जातं असं नाही. समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये उत्तम उत्तुंग काम करणारी व्यक्तिमत्व ही खरोखर समाजाला विविध टप्प्यांवर पुढे घेऊन जात असतात, दिशादर्शकाचं काम करत असतात. अशाच व्यक्तिमत्वांना भेटण्याचा एक छोटेखानी प्रयत्न म्हणजे लीडर्स. आज या कार्यक्रमामध्ये आपण भेटणार आहोत अशा अवलियाला ज्यानं थिएटर हेच आपलं पहिलं प्रेम समजलं आणि आयुष्य त्याला पूर्णतः वाहून दिलं. 50 हा माणूस आजही विशीतला जाणवतो आणि तितक्यात उत्स्फूर्तपणे तो आपल्या दररोजच्या नव्या कामाकडे बघतो. थिएटर्स म्हटलं की तुमच्याही मनात नाव साधारण तयार झालं असेल. आज आपण भेटणार आहोत अभिनेते दिग्दर्शक मकरंद देशपांडे यांना. कसलेल्या खेळाडूचं शरीर, क्रिकेटच्या मैदानातली दमदार अपील, ते नाटकाच्या स्टेजवरची दमदार भूमिका. मकरंद देशपांडे यांचा प्रवास हा विस्मयचकित करणारा असा आहे. जीवन हा प्रवास आहे आणि तो सुंदर आहे. त्यातला अनुभव ही संपन्नता आहे असं मानणारा मकरंद मनस्वी नाटकवेड आहे. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या भूमिकेत वावरताना मकरंद देशपांडे स्वतःचं आणि कलेचं स्वत्व जपतो. म्हणूनच मकरंद देशपांडे आज आपले लीडर आहेत. खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. मुळात मी अगदी सुरुवातीला बोलताना जसं म्हटलं की एक अवलिया, आणि आम्ही तुम्हाला जेव्हा जेव्हा त्या स्क्रीनवर बघतो आमच्यासमोर एक अवलिया उभा असतो आणि तो दरवेळेला एका वेगळ्या कॅरेक्टरमध्ये असतो, वेगळ्या भूमिकेत असतो, आणि तरी तो अडकलेला नसतो. असं ठरवून असतं की अडकायचं नाही. याच्यावर दोन फक्त गोष्टी सांगतो. आयुष्याच्या मला बदललेल्या एक बदललेली विचारधारा आपण म्हणतो, किंवा आपल्याला विचारधारा आहे हे उमगलं. मी क्रिकेट खेळायचो थोडंफार, पण खूप खेळायचो. म्हणजे सकाळी अगदी 5 उठल्यापासून ते संध्याकाळी 5 तर ग्राउंडवर असताना माझ्या कोचला येताना बघितलं मी अब्दुल इस्माईल. का इंडियासाठी खेळलं नाही ते माहीत नाही, पण ते तो वेगळा मुद्दा आहे. पण ते बँकेत नोकरी करतात. म्हणजे एक दिवस असाही येईल का की आपण अच्छा अच्छा रिटायर होणार आणि 70 मुलाला आलेला हा विचार. मी घरी गेलो रात्री, विचार केला. सकाळपासून खेळतो म्हणजे अगदी ग्राउंड्समनला जाऊन उठवायचं, त्याच्याबरोबर स्टोवर चहा करून प्यायचा, गोळ्याचा चहा त्याला पाजायचा, बाळू म्हणून नाव त्याचं, आणि त्याच्याबरोबर जाऊन विकेट रोल करायची, नेट लावायचं, मग सूर्य आणि बाकीचे प्लेयर्स यायची वाट पाहायची. क्या बात आहे. असं आणि तिथून मग ते प्रॅक्टिस झाली की मग तिकडे ज्याची कोणाची मॅच असेल ती मॅचमध्ये मग तिकडेच कपडे धुवून उन्हात पटकन वाळवायचे, मग त्यांचा लंच खायचा, असं ते कण करत मग संध्याकाळी पुन्हा सिनियर झाले तर त्यांच्याबरोबर खेळायचं. वा, नुसतं खेळायचं असं होतं. पण निर्णय असा झाला की ज्याच्यातनं रिटायर व्हायचं असं काही करायची गरज नाही. ओके. पुढच्या दिवसापासून मी ग्राउंडवर जाणं सोडलं. खूप मग प्रेशर झाली की नाही नाही तुला हे वर्ष तर खेळायला पाहिजे, मग नाही आणखीन एक वर्ष खेळायला पाहिजे, पण असं चालू झालं. क्रिकेटर होतात, खो खो सारखा खेळ होता, आणि त्यातून अचानकपणे नाटक, थिएटर हे मुळात आलं कुठून आणि त्याची प्रेरणा कुठून येते? नाटक खरं सांगायचं गेलं ना तर किंवा लिखाण, मला असं अचानक वाटतं की पूर्वसंचित असावं काहीतरी, कारण का माझा काही संबंध नाही, खरंच काही संबंध नव्हता. मी खरंच हार्डकोर स्पोर्ट्स करतो. पुस्तकं मी स्वप्नाळू असू शकतो, किंवा उडणारा पतंग मला खूप आवडतोय तो कधी तुटून माझ्याकडे येईल का, किंवा इथे चाललेला पतंग तो हवा बदलून इकडे येईल का, आणि खरंच यायचा कधीतरी, आणि ती गंमत वाटायची. मला वाटायचं काय देवबीव आहे वाटतं एवढं, त्याच्यापेक्षा जास्त नाही. पण नाटकाचं असं झालं की मी क्रिकेट खेळता खेळता, एक तर माझ्या मोठ्या भावाचा मित्र मिलिंद इंगळे, तर मिलिंद इंगळेनी सांगितलं होतं की अरे मकरंदला विचार, तू नाटकात काम करेल का? तर मी त्याच्यामुळे खरं काम करायला लागलो.
आणि काम करता करता माझ्या लक्षात आलं की अरे इथे काय आहे, आपल्याला ओरडता येत आहे. नाही का? आणि ओरडता येत आहे आणि तिथली वेगवेगळी जे इमोशन्स आहेत अचानक ना स्पॉटलाईटमध्ये एक एक इमोशन यायला लागला आणि असं दिसायला लागलं अरे वा इथे म्हणजे तो बसस्टॉप त्याच्यावर केलेलं इम्प्रोव्हायझेशन हे अचानक बाहेर घडलेल्या बसस्टॉपपेक्षा जास्त इंटरेस्टिंग वाटायला लागलं. मग मला लक्षात आलं रिअल लाईफपेक्षा स्टेजवरचं आयुष्य जास्त गमतीशीर आहे. मग हळूहळू पुढे हेही लक्षात आलं की तो बसस्टॉप जो तू दाखवतोयस तो लोक प्रत्येकजण आपल्या मनातला एक बसस्टॉप बघतात, ते एक वेगळी त्याची गंमत आली. पण थिएटर हे याचं कारण मला असं वाटतं की मी तेवढा अकॅडमिक नव्हतो, अभ्यासाकडे तेवढं लक्ष नव्हतं. आणि म्हणजे मी कॉमर्स का केलं हे जर विचारलं तर म्हणजे प्रश्न गमतीशीर प्रश्न आहे की मी क्रिकेट खेळायचो झालं. आणि ती सुद्धा कधी काही काही लोक लकी असतात, तसं मी थोडासा लकीही होतो की मी थोडीशी एक दोन मॅच खेळलो काय आणि मी कधी सिलेक्शनला गेलो नाही. आणि माझ्या भावाने सांगितलं अरे तुझं पेपरात नाव आलं आहे, म्हटलं काय नाव आहे, अरे तुझं सिलेक्शन आहे अंडर 15 मुंबईसाठी तू टीममध्ये आहे. मी म्हटलं मी गेलो नाही सिलेक्शनला. मग नंतर कळलं की माधव मंत्रींनी बघितलं होतं आणि वोट एवर लाभला, तर असा थोडा बहुत चांगला खेळणारा क्रिकेटर होतो मी. असंच जेव्हा मी नाटकात आलो आणि त्या एक मी एकांकिकेत काम केलं देबच्या, सव्यसाची देबर्मन, तर त्यांनी एकांकिका फायनलमध्ये आली तर त्यांनी माझा रोलच वाढवला. बरं, म्हणजे मला कळलं अरे वा आपल्याला येते वाटतं ॲक्टिंग. आणि मग ते करता करता मग मला गुजरातीत काम करायला सांगितलं, मग मला हिंदीत काम करायला सांगितलं. मग मी लिटरली 3 रिहर्सल रूममधनं फिरायचो दिवसभर. म्हणजे हिंदी, मराठी, गुजराती आणि जर इंग्लिश झालं तर इंग्लिश. तर एवढ्या 4 ठिकाणी मग मोनो ॲक्टिंग सुद्धा. म्हणजे मला आठवतं आहे आमचे प्रिन्सिपल यांनी असं बोलून आहे ऑन द रेकॉर्ड, पण त्यांनी सांगितलं होतं की याचं नाव ब्लॅकलिस्टमध्ये नका टाकत जाऊ, कारण हा इतकं काम करतो आहे की हा. एका प्रोफेसरने मला सांगितलं अरे तू कशाला येतोयस, तू जा बाबा ग्राउंडवर किंवा रिहर्सल रूममध्ये. लिटरली म्हणजे मी एक वर्षही घालवलं या चक्करमध्ये की एवढ्या ॲक्टिव्हिटीज करत होतो. सो मला जेव्हा मी तो विचार आला होता की आता क्रिकेट नको खेळूया कारण का रिटायर व्हावं लागेल, सो ॲक्टिंग वॉज द साईड जिथे मला असं वाटलं की इथनं कधीच रिटायर व्हायची गरज नाही. आणि मग ॲक्टिंग करता करता मी रायटर झालो. आणि ते सुद्धा म्हणजे अशी गंमत झाली की रायटर कसं होतात असं लोक विचारतील, म्हणजे तुम्ही शिकता का किंवा तुमचे वडील रायटर होते का काही असं आहे का. तर तसा काही मला याने एवढंच माहिती आहे की आईचे वडील हे संस्कृतचं काहीतरी मराठीत भाषांतर करायचं एवढं माहीत होतं, याच्या पेक्षा काही नाही माहीत. फक्त मी असं ठरवलं की आपल्या जीवनात जे घडतं आहे ते काय घडतं आहे आणि का घडतं आहे आणि ज्याची उत्तरं नाही आहेत ती उत्तरं शोधण्यासाठी लिहित गेलो आणि मी नाटककार झालो. त्याच्यानंतर मला किती लोकांनी सांगितलं अरे तू जे लिहिलेली नाटकं आहेत ती कर. मी म्हटलं ते त्यांचं आयुष्य, मी जगताना मला दिसतं आहे माझे आई वडील म्हातारे होत आहेत, तर वाईल दे आर गेटिंग ओल्डर जे माझे हिरो होते ते आता घाबरलेले बिथरलेले का वाटत आहेत. मग मी नाटक लिहिलं मिस ब्युटिफुल एजिंग पेरेंट्स विथ देअर सन हो दे आर आस्किंग ए की तू लवकर लग्न कर म्हणजे आम्ही शांतपणे जाऊ. आणि माझं म्हणणं होतं तुम्हाला शांतपणे जाण्यासाठी मी लग्न का करायचं, मग तुमचा हिरोईझम कुठे गेला. सो ओन युअर डेथ ऑल्सो म्हणून ते नाटक लिहिलं मिस ब्युटिफुल. किंवा माय इन ट्रान्झिट लिहिलं जेव्हा माझी आई गेली मी घरी नव्हतो. मग आईला पुन्हा भेटायचं असेल तर कसं भेटता येईल. मा इन ट्रान्झिट शास्त्रात असं लिहिलं आहे की ते पिंड असतं ते तुमचं भोजन आहे की ती आता नदीकाठी उभी आहे आणि मग ती जाणार पास कर. तर मी म्हणालो की या नदीच्या काठी आहे ना मी भेटतो तिकडे जाऊन. म्हणजे जीवनात ना आलेली ही सगळी नाटकं आहेत आणि मग त्याच्यात कधी प्रहसन केलं त्याचं काही जसं आहे तसं लिहिलं गेलं. सो त्यामुळे मला आत्ता मी जर 56 वर्ष चालू आहे माझं तर 56 वर्षात ज्या ज्या गोष्टी घडत गेल्या चांगल्या जास्त चांगल्या वाईट तुम्हाला गंमत सांगतो. खूप गमतीशीर भाग आहे हा की मी गरीब होतो का हा मला प्रश्नच नाही पडला.
म्हणजे मला कधीतरी भाऊ बोलला होता, अरे तुम्ही दोघं ना जेव्हा लहान होतात तेव्हा मला ना शाळेतनं बाहेर काढलं होतं. का काढलं होतं? तुमचे बूट ना फाटलेले होते. मला आठवतच नाही. असतील, आम्ही गंमत घेतली होती, बाहेर खेळायला मिळालं. हमने कभी कंप्लेन नहीं किया. किया मेरी माँ ने नहीं बोला कि बेटा आज खाने के लिए नहीं है. आम्हाला असा कधी प्रॉब्लेमच नव्हता. उलट म्हणजे आम्हाला लहानपणापासून माझ्या एक लक्षात आलं की दुःखाला खूप दुःख मानणे, त्याला कुरवळत बसू नये. खेळावं, जमलं नाही तर काहीतरी लिहावं, काहीतरी करावं. नाटककार व्हायला किंवा रंगकर्मी व्हायला मला फार काही करावं लागलं नाही. पण लोक म्हणतात की बाबा तुला निदान स्टेज क्राफ्ट शिकायला पाहिजे, हे करायला पाहिजे. मला वाटते की आपण जिथे आता आहोत, एखादी वास्तू, हळूहळू वास्तूही बोलायला लागते. कधी प्रेक्षक व्हायचं, कधी स्टेजवर राहायचं, कधी लाईटमॅन व्हायचं. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला कळेल स्टेज काय आहे. तो क्राफ्ट तुम्हाला आणि संहिता तुम्हाला सांगेलच की आधीपासूनच का ठरवा की हा बॉक्स सेट आहे. बॉक्स सेट आला कुठून? त्याला काहीतरी कारण असेल. आता आपण ती कारणं काढून टाकू, नवीन कारणं आणू, आणि त्याप्रकारे माझी जर्नी सुरू झाली. आणि म्हणून माझ्याकडे जर तुम्ही बघाल, म्हणजे आले माझ्याकडे NSDचे ॲक्टर्स पण यायचे, सगळीकडनं ॲक्टर्स आले. पण माझ्याकडे जे टेडी मौर्य माझा जो माणूस आहे, तो लिटरली गणपतीचं डेकोरेशन छान करायचा. मी त्याचं डेकोरेशन बघायला जायचो. मी म्हटलं तू नाटक माझं नाटक कर. तो म्हणा मला नाटक मी कसं करणार सेट. म्हटलं मी आहे ना. आणि त्यांनी जो केलं ते अद्भुत केलं. त्यांनी डायरेक्ट टेंटवरतीच ठेवला, पुली लावून. पृथ्वीत पहिल्यांदा पुली लावून टेंटवरती होतो, चालू नाटकात तो असा खाली येतो. तर ते तोच करू शकतो ज्याला कुठल्या सीमा नाहीत, कुठलेच बांडोर. आम्ही लाईटला जे बांडोर असतात ते बांडोर लावलेले नाही. त्यामुळे न शिकल्याचा फायदाही भरपूर आहे अगदी. आणि मला वाटते ते कुठेतरी डीप रूटेड आहे. मला नेहमी वाटतं की सोर्स शुड बी लाईफ अँड युअर लाईफ. तुझ्या भावाचंही जीवन नाही, तुझं जीवन. आणि जी जी मला ती माणसं भेटली ना, ती ती माणसं कमाल करून गेली माझ्याबरोबर. दुसरा एक निर्णय माझ्या आयुष्यात आला की मी एका फिल्म सेटवर होतो आणि मला लक्षात आलं की आपल्याकडे एनर्जी खूप आहे आणि इकडे ॲक्टर्स येतात, सगळं काही करायला खूप वेळ जातो. बरोबर नाही, आपली जी एनर्जी आहे नुसती खाऊन जाती आहे. आमका खायला खूप चांगलं द्यायचं आहे, नाही का? फिल्म इंडस्ट्रीचं हे खूप छान, अगदी ब्रेकफास्ट, लंच, त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळचे स्नॅक्स, डिनर, हे सगळं व्यवस्थित आणि पैसेही द्यायचे. पण मी म्हटले नाही, आपली एनर्जी जरा जास्त आहे. तर आपण इम्पॉर्टंट काय आहे? फिल्ममध्ये काम करणं इम्पॉर्टंट आहे का जीवन इम्पॉर्टंट? म्हटलं जीवन हे ऑप्शनल नाही, त्याची ऊर्जा घालवायची नाही. आणि माझं लिखाण सुरू झालं जे कॉलेजमध्ये लिहायचो मी, पण ते अजून खूप इम्पॉर्टंट असं लिखाण मला असं वाटते त्यावेळी लिहिलं गेलं. आणि मला असं लक्षात आलं की मी जेव्हा जेव्हा नाटक लिहितो आहे तेव्हा तेव्हा मी आय एम एक्झिस्टिंग. की मला असं वाटतं की अचानकपणे मी आत्ता स्वतःला दिसतो आहे. हा मी आहे. मी मागच्या रविवारचा मी नाही, मी आजच्या सोमवारचा मी आहे. म्हणजे तो कालचाच आहे रविवार, पण तो रविवार आहे. तर माझ्या लक्षात आलं की हे बरोबर आहे. नाटकाचे प्रयोग पण होतात, तसं प्रयोगांविषयी आपलं नाटकही बदललं पाहिजे. मुळात मला त्याच्यात पुढे आणखीन एक लक्षात आलं की मला प्रयोग क्रमांकामध्ये इंटरेस्ट नव्हता. की आपले 100 झाले, 500 झाले, वर्षभरात इतके केले, मग 2000 झाले, याच्यात इंटरेस्टच नव्हता. त्यामुळे मला नवीन नाटक सुचलं तर ते करणं जास्त इंटरेस्ट आहे. सो हे जेव्हा आलं ना तेव्हा मला वाटते की माझ्यात झालेला खरा फरक मला लक्षात आला की आता आपण जगायला काही हरकत नाही. मुळात तुम्ही सूर्योदयाच्या अगोदर मैदानात पोचून सूर्याची वाट पाहत होता खेळाडूंची. पण तुमच्यातला हा जो दररोज उगवण्याचा मानसिकता आहे ना, तुम्ही दररोज नव्याने उगवता. सूर्योदय नावाची एक सिरीज करत असताना तुम्ही सूर्याची भूमिका केली. एक माय गॉड,
खरंच मला ना, मी खरं सांगू का, मला माझीच नाटकं विचारली तर तीही आठवणार नाहीत फार मागची. कारण का मी शक्यतो असं नाही आहे की आय फॉरगेट माय लाईफ असं नाही आहे, पण मी तेव्हा करतो तेव्हा मग ते मागे राहून जातं. तर मला अगदीच मी बघितलं तर माझ्या लक्षात येईल. मी बघितले बरेच नोट असे असतात. मी एकदा मला शाहरुखनेच दाखवलं होतं त्याच्याकडे, त्याच्याकडे त्याच्या प्रत्येक फिल्मचा काही ना काहीतरी कॉस्च्युम असतो, प्रॉपर्टी असते. मला आठवत नाही माझ्याकडे काही आहे. माझ्याकडे असला तर एखादा अनुभव असतो, तेवढा मी ठेवतो फक्त, की एखादी गोष्ट आवडली मला की ती राहून जाते. अगदी तो अनुभवच समृद्ध करत जातो. हो, कारण का अगदी अगदी सांगायचं झालं तर आम्ही सर्कस नावाची सिरियल करत होतो तेव्हा अगदी आशुतोष माझा खराच चांगला मित्र म्हणजे रेणुका आणि आशुतोष तेव्हा शॉर्ट लावायचा त्याचा त्याच्या पद्धतीने, म्हणून तो पुढे डिरेक्टर झाला. आणि शाहरुख होता जो, मला असं वाटतं त्याच्या तो आलाच होता तेव्हा एवढ्या मोठ्या दोन बॅगा घेऊन आला होता की मी म्हटलं हा काय माणूस आहे, मी एवढ्या मोठ्या बॅगाच नाही बघितल्या. तर असा जो माणूस आला होता, पण एक आम्ही मधल्या काळात फक्त खेळायचो, म्हणजे बघायचो की तिकडे व्हॉलीबॉल सुरू झालं की आम्ही आपले अजीजला सांगायचो, अजीज मिर्झा की जरा उधर देखो तो बॉल जाताना दिसतंय, मग आम्ही सगळे असे निघायचो इकडून तिकडे तिकडून इकडे. पण एकदा खेळताना माझा पाय असा झाला का काय माहीत नाही, पण मला लिटरली जसं तसं उचललं होतं शाहरुखने, जसंच्या तसा उचलून तो धावला. आणि मी म्हटलं की इट्स नॉट अबाउट आज तो शाहरुख आहे ती गोष्ट नाही, पण आणि त्याच्यानंतर माझा काही संबंध नाही काही नाही. आम्ही मग 13 वर्षांनी भेटलो असू स्वदेशच्या सेटवर. जेव्हा आशुतोष मला घेऊन गेला त्याच्या त्याला भेटायला, त्याला माझ्याबद्दल सगळी माहिती होती. म्हणजे न भेटता माणूस माहिती ठेवतो. आणि मग पुढे जेव्हा मी फिल्म बनवणार होतो, मी फक्त एक SMS केला, मला लोकांनी सांगितलं तो जर आला ना तुझ्या फिल्म मी तुला 1 कोटी रुपये देतो. तर तेव्हा तेव्हा शाहरुख होता 2007 मध्ये. शाहरुख कहता है तुम सुंदर हो. हां करेक्ट. मी फक्त कोणाकडनं तरी नंबर घेतला, माझ्याकडे नंबरही नव्हता, एक SMS केला. म्हटलं मग मक्कन तिकडनं म्हटलं एक क्लोजअप येस ते तर झालं. मग नंतर फोन करून सांगतो की तू कसे पैसे ठेव करतो वगैरे, मला माहिती आहे कसा काम करतोस, कॅमेरा माझा असेल, युनिट माझं असेल, तू फक्त तुझा कोण कॅमेरामन वगैरे असेल तर येऊन घेऊन ये. मग मला असं वाटतं मग याच्यात काय सरकस सिरियल राहिली का माणूस राहिला, म्हणजे. आणि मी सगळ्यांची जर्नी बघितली आहे. मला कोणी विचारत अरे तू तुला वाटलं नाही तुझ्या बरोबरचा शाहरुख शाहरुख झाला आशुतोष, म्हटलं ते होणार होते ते. फक्त जेव्हा आम्ही स्वदेशला भेटलो तेव्हा एक लक्षात आलं की आशुतोष हा जो विचारायचा हा शॉट कसा लावशील मॅक, तेव्हा मी काहीच बोलायचो नाही, मी जाऊन सर्कस बघायचो किंवा खेळायचो. किंवा मी मला आठवतो त्याच्यातला एक किस्सा आहे की मी राज्य पातळीच्या स्पर्धा माध्यम म्हणून आमची संस्था त्याच्यात डॉक्टर अनिल बांदिवडेकरांबरोबर मी काम करायचो. खरं तर त्यांचं नाव आवर्जून घेतलं पाहिजे, कारण ते माझे पहिले दिग्दर्शक, ते आणि एक सव्यसाची देव बर्मन, तो एक वेगळाच किस्सा आहे मी सांगेन कधीतरी. पण केवढ्या गोष्टी आहेत बघ. सव्यसाची देव बर्मन हा माणूस तेव्हा माझ्या, मी स्पोर्ट्समन होतो म्हणून त्याला आवडायचं की त्याला वाटायचं की ऍक्टर हा ॲथलीट असला पाहिजे, आणि हा ॲथलीट आहे, त्यांनी मला टी शर्ट काढायला लावला, म्हणून असा पाहिजे माणूस. आणि त्यांनी काम केलं होतं. आणि आत्ता तो मध्ये परत माझ्या टचमध्ये आला, भेटायचं आहे, आम्ही भेटू शकलो नाही. आणि मी म्हटलं माझं नवीन नाटक ओपन करतोय 2nd lockdown नंतर बुद्ध, बरं, मी आणि निलाद्री कुमार. तर म्हटलं येतोस का, तो आला. शो आता सुरू होणार होता, घामाने आले, थबधबलेला होता. मी म्हटलं अरे त्याला आतमध्ये बसवू शकता का, मी म्हटलं मी येतो बाहेर. नाही नाही तू मेकअप केलायस, तू बाहेर येऊ नकोस. म्हटलं ओके, शो सुरू केला. आणि नंतर मी बाहेर आलो तर मला सांगितलं की देबुदा गेला. म्हटलं गेला, तू सांगितलंस की बाहेर जा. मग तू जाताना एवढंच सांगितलं होतं माझ्या माणसानं की बाहेरचा दीपस्तंभ आहे तो त्याच्याकडनं प्रज्वलित करून घे. तर मला लोकांनी विचार कोण आहेत, म्हटलं आत्ता विचारू नको ते कोण आहेत हे मी नंतर सांगेन. आत्ता मी जो उभा आहे ना त्याच्यात त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहेत. आत्ता फक्त तू एक, तेव्हा नसीर साहेब होते, त्या सगळ्यांनी एक एक वात लावली, पण त्याच्यात वात त्यांनी लावलेली होती. तो गेला माणूस. आता मला तू सांग, तो जायला बुद्ध बघायला आला होता तेव्हा गेला का? काय या लॉकडाऊनमध्ये त्याला नाटक करायचं होतं, पण तो नाटक करायचं होतं शेवटी त्याचं पृथ्वी थिएटरला येऊन दीप प्रज्वलित करून जाणं, आणि लिटरली त्याच्यानंतर 1-2-5 मिनिटात तो गेला.
म्हणून मला कधी कधी वाटतं की जीवन हे खूपच उजवं आहे. म्हणजे एका फार मोठ्या खूप मोठ्या फिल्म मेकर म्हणजे तारकोव्स्की, तर त्यांच्या स्कल्प्टिंग इन टाईममध्ये एक लाईन आहे, इमॅजिनेशन इज लेस रिचर देन रियालिटी. शेवटी वास्तवासमोर तुम्ही किती, म्हणजे शेवटी त्याला मर्यादा आहेत. मर्यादा आहे. स्वर्ग नर्क आपण म्हणतो, नर्क कुठे आहे, स्वर्ग आहे, भौगोलिक आहेत का इमॅजिनेशन, काल्पनिक आहे, मानसिक आहे. सो जेव्हा मी हे या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येतात ना, तेव्हा मला अचानक वाटतं की आपण बरं केलं, एक दोन गोष्टी आयुष्यातनं सॉल्व्ह करून घेतल्या. यश अपयशात मला वाटतंय उपजीविका असू शकते, जीविका असू शकत नाही. तर मी जीविकेकडे असल्यामुळे मला, आणि म्हणतात ना की समजा आपण म्हटलं लीडर आहे आता करेक्ट आहे, तर मला असं वाटतंय की मी सदस्य राहून एखाद्या संघटनेला गाईड करू शकतो का मला त्याच्यासाठी प्रमुख व्हायला हवं. म्हणून मी कुठल्याही फिल्ममध्ये किंवा कधी मागितलं नाही मला प्रमुख भूमिका द्या, म्हटलं माझ्या वेळेतली मला भूमिका द्या, मी तेवढं कॉन्ट्रीब्यूट करीन. मग तसा तो सत्या झाला, काय झालं, म्हणजे ते वेगवेगळे मैत्री, रामगोपाल वर्मा पुणे, या सगळ्यांची मैत्री आहे बरं का. आणि ती काय मैत्री ही नाही आहे की हा पिक्चर बघितला का तो पिक्चर, नाही काहीतरी वेगळं की बाबा कुठे चाललायस तू, मी हे बोलू शकतो त्याला की तू आता एक काम कर. असं मी ऐकतो लोकांचं की हा माणूस रसात रडायला गेला आणि संपला, किंवा वेरेंटेअर झाली की एक माणूस असतो इंटेलिजंट, एक असतो टॅलेंटेड, पण हा दोन्हीची सांगड घातलेला माणूस असलेला माणूस सुद्धा आता सिनेमे तसे देत नाही जे त्याचे होते. तर मी त्यांना म्हटलं म्हणजे तू काय एकदम खाली चालला आहेस आणि तिथनं कुठलं तरी भुयार खोदून बाहेरून येणार आहेस किंवा खरंच संपणार आहेस, पण हे मी त्याला बोलू शकतो, मला त्याची गंमत वाटते. ॲक्टर हा स्पोर्ट्समन असावा. हो, तर आत्ता मी पण तुमच्याशी बोलताना सातत्याने मला जाणवते की एक ऊर्जा आहे, आणि ऊर्जा नाही तर मग अभिनय पण नाही. हो, ॲब्सोल्युटली. तर मैदानातून ऊर्जा आली 100%. याचं श्रेय मी खरंच माझ्या आईवडिलांना देतो, कारण का मी तर माझा जुळा भाऊ आहे माझा, आम्हाला दोघांना खेळायला दरवाजा आमच्या घराचा नेहमीच उघडा असायचा, त्यामुळे आम्ही शक्यतो सगळे मैदानी खेळ खेळलो. हल्लीच्या मुलांना कदाचित त्याचा थोडासा असं वाटतं, आपल्यालाच वाईट वाटतं की यांच्याकडे मैदानं नाही आहेत. म्हणजे खो खो खूप खेळलो मी, तेव्हा आमचे भालेकर सर होते आणि त्यांच्यामुळे, म्हणजे ते मला का आठवतात, नुसतं खो खोमुळे नाही, ते आम्हाला नंतर प्रॅक्टिसनंतर ब्रिजवासीमध्ये खार स्टेशनला जायचे, आम्हाला दूध मलाई मार्के, खूप मेहनत करतात त्या पोरांना दूध देतं, म्हणजे ते मी कुठे वापरले हेही सांगतो. पुढे मी अनुराग माझ्याकडे ॲक्टर होता, 93-94 गोष्ट आहे, तो रायटर झाला नव्हता. तर 93-94 मी जेव्हा नाटक करायचो फैजल खान हे, तर मला समरांगण तर त्याच्यात तो अश्वत्थामा करायचा, तर त्यांना मी रोपवर चढायला लागायचं आणि त्याच्यावर त्यांना संवाद. तर मी त्यांना आपल्या लोकमान्य टिळक संघ, लोकमान्य सेवा संघ जे पार्ला ईस्टला आहे, तिथे महेश सर होते, त्यांच्याकडे ते ट्रेनिंग द्यायचे, तर त्यांच्याकडे तालमीनंतर त्यांना घेऊन जायचो रोप ट्रेनिंग. क्या बात. तर त्यांची बोटं ही सगळं आणि पायातनं हे त्यातनं, त्यामुळे ते जखमा व्हायच्या, त्या रोपची सवय नाही, जखमा व्हायच्या. मग मी त्याची बँडेज पट्टी करायचो आणि त्यांना घेऊन जायचो, त्यांना गरम दूध पाजायचो मलाई मारके, थँक्स टू भालेकर सर. मुळात अश्वत्थामाला पण मलमपट्टी करण्याचं काम तुम्ही केलंय. वा वा वा. या पूर्ण प्रक्रियेमध्ये, म्हणजे ज्याला तुमचा प्रवास आम्ही बघतो, त्या प्रवासामध्ये दंडुपाल्यम सारखा एक विलंब हो, तो तुम्हाला प्रभावित करतो. एकीकडे गांधी प्रभावित करतात, एकीकडे बुद्ध प्रभावित करतात, कृष्ण आहेत, कृष्ण राम आहे, मुळात इतकी व्हरायटी आहे जी सातत्याने इन्स्पायर करतं. कन्फ्यूज होतो आपण कधी? मला वाटते कन्फ्यूज असतो म्हणून आपण काहीतरी करतो. बर, कन्फ्यूज असल्याशिवाय माणूस काही करत नाही. केऑस आणि कन्फ्युजन. ओके. मला असं वाटतं की एखाद्या
सर्जकाला गरजेचं आहे. सृजनात्मक राहण्यासाठी किंवा कलात्मक होण्यासाठी मला वाटते त्यांनी जीवनाचा भाग होणं खूप गरजेचं आहे. आणि जीवनाचा भाग होणार असाल तर नक्कीच कन्फ्युज्ड होणार. कारण का मी अगदी स्वतःला विचार केला की बाबा सतयुग होतं, त्रेता होतं, द्वापर आहे, कलियुग आहे, काय फरक काय झाला. तर मी अगदी मला लक्षात आलं की बाबा कलियुगात काय आहे की जितकं मोठ्याने तुम्ही सांगू शकाल बोलून कळलं तुम्हाला अगदी. आणि एवढा आत्मविश्वास, मला वाटत नाही खोटं बोलताना एवढा आत्मविश्वास नरोवा कुंजरोवा म्हणताना असेल. म्हणून तर तेव्हा कुंजरच्या वेळी हात आला होता. अश्वत्थामा हतो हता नरोवा कुंजरोवा, नरे का प्राणी माहित नाही. आता कुंजरोवा जोरात बोलतील म्हणजे मी कन्फ्युज्ड. किंवा मला असं वाटतं की एक नटीनी फार छान सांगितलं होतं, दीप्ती नवल फार माझी मैत्रीण आहे, ती म्हणाली रिग्रेट असणं जीवनात याचा अर्थ आहे तुम्ही जीवन जगलात. मला तर वाटतं माझं जीवन कन्फ्युजन आहे. कन्फ्युजन म्हणजे कसलं कन्फ्युजन? मला हे कन्फ्युजन नाही आहे की मी लग्न करायला पाहिजे होतं का नव्हतं करायला पाहिजे होतं, मी घर विकत घ्यायला पाहिजे होतं का नको होतं, की मी नाटकात एवढे पैसे का टाके, हे काही कन्फ्युजन नाही. कन्फ्युजन फक्त असतं की राईट विंग लेफ्ट विंग, एक विचारधारा दोन्ही बरोबर आहेत. मला डेमोक्रेसीचं अवॉर्ड मिळतंय फ्रॉम सम राईट विंग. कुठलं राईट आहे, कुठलं लेफ्ट आहे, कुठलं करेक्ट आहे, डेमोक्रेटिक आहे का मी, हे बरंचसं कन्फ्युजन आहे याच्यात. आणि मग फक्त लक्षात येतं की मे बी यातला भाव शुद्ध आहे का, एवढंच बघूया आपण. दोन लोकांना मी कोट करीन, एक निच्छेचं आहे जर्मन फिलॉसॉफर हू टॉक्स अबाउट ऑथेंटिसिटी, की हाऊ डू यू ऑथेंटिकेट युअर सेल्फ. मी मकरंद, वडिलांचं नाव विनायक, आईचं नाव निर्मला, मग भाऊ बहीण सगळे आहेत श्रीकांत मिलिंद वगैरे, कारण का सगळ्यांमुळेच मी झालेलो अगदी. तर किंवा माझे सगळे गुरु सगळे मिळून झाले, तर अशा वेळी मी माझ्या त्या बरोबर आहे का. मी जर त्याच्या बरोबर असेन ही आपण बोलताना सुद्धा, तर बाबा मी ऑथेंटिकेट आहे त्यातला. दुसरे आहेत माझे गुरु आता मैत्रेय दादाश्रीजी, त्यांचं म्हणणंच हे आहे की पुस्तकं वाचण्यापेक्षा स्वतःला वाचा आणि भाव तुमचा शुद्ध आहे का. सो मला वाटतं या शुद्ध भावात कन्फ्युजन शुद्ध आहे का आणि तुला स्वीकारलेलं आहेस का. द मुमेंट यू ॲक्सेप्ट इट, मला तर गंमत येते, मला जेव्हा पण मी कन्फ्युज होतो मला वाटतं नाव इज द टाईम टू राईट. येस, टिल डो देन डोंट राईट. तुला वाटलं की अरे खूप क्लिअर आहे, तुम्हाला नाही ते गंमत आहे, नऊ रस आहेत, त्यातला शांतरसावर फार लिहिलं जात नाही. का नाही लिहिलं जात? कारण का शांतरसाची परिभाषाच ही आहे की जिथे आठ रस नाहीत तिथे शांत. मग जर रसच नसेल तर त्याच्यावर लिखाण का होईल? कन्फ्युजन असल्याशिवाय त्याचं उकल कशी होणार? हो, ते लँडमाईन्स आहेत, छोटे छोटे लँडमाईन्स आहेत कन्फ्युजनचे. ते असे ब्लास्ट होत असतात तुमच्याकडे, आजूबाजूला चुकून पाय पडला, ब्लास्ट झाला, अरे सुचलं नाटक लिहिलं. एक सोनास्पा म्हणून नाटक लिहिलं होतं, काय नाटक होतं की बाबा मी त्या काळात झोपत नव्हतो. बर, तर माझी तेव्हा गर्लफ्रेंड म्हणतात निवेदिता पाहून, ती स्वतः रायटर, ती तिकडनं म्हणाली अरे तू झोपतच नाहीयेस, मी झोपू का तुझ्यासाठी. म्हटलं फॅन्टॅस्टिक. मी खरंच तिथनं कुठनं केरळमधनं बनारसला चाललोय, म्हणजे मध्ये दोन फ्लाईट असं करून काहीतरी पोचत होतो. म्हटलं झोप नाही, आणि मग विचार केला अरे तर असं काही होऊ शकतं का माणूस. मी फ्लाईटमध्ये बघितलं सगळे पेंगत आहेत, म्हटलं दिवसा ढवळे सगळे पेंगता काय, पेंगतायत का. मग लक्षात आलं की मला वाटतं लोकच कमी झोपतात. मग आपण एक असं काहीतरी स्पा तयार करूया का की जिथे तुमची झोप कोणीतरी दुसरं झोपत आहे. आणि मग मी लिहिलं तिकडे सोना स्पा, की जिथे तुम्ही जा, फक्त त्याच्यात कॅच काय आहे, म्हटलं ड्रामा तर पाहिजे ना, नाहीतर काय उपयोग. तुम्ही गेलात आता ती जी तुमच्यासाठी झोपणार आहे, तुमच्यासाठी व्यक्ती, ती तुमची स्वप्नही पाहणार, ती तुमची स्वप्नही पाहणार, म्हणजे तुम्ही काय आहात हे कळणार. मग सिक्रेट तुमचे तुम्हाला
चालतील का बाहेर गेले असं काहीतरी क्या बात आहे. नाटक वेडा सारखा एक मोठा कॉलम या निमित्तानं मधल्या काळामध्ये लिहिला गेला आणि एक विविध कला प्रकारांना मकरांना हाताळला. मग ते आजचा ओ टी टीचा कला प्रकार पण असेल आणि तो नाटक वेडा आहेच, तो थिएटरचाच आहे. मग पण तरीही या अनेक प्रकारांना हाताळल्यानंतर पण मकरंद देशपांडे नाटकाचाच थिएटरचाच ही ओळख जी आहे ती कायम राहते, त्याचा अभिमान वाटतो की असं वाटतं की नाही यातून बाहेर पडायला हवं. नाही, मला इतकं आवडतं नाटक. जीवनाजवळचं माध्यम जर म्हटलं आपण डॉक्युमेंटेशन आहे की आता आपण बोलतोय मेकिंग समजा चालू असेल रोल व्हायच्या आधी हे मेकिंग याच्यापेक्षा आणखीन जवळ काय राहणार माणूस की अगदी 24 तास कॅमेरा माझ्या बरोबर ठेवला याच्या जवळ आणखीन काय जाणार. पण त्याला बघताना आपण त्याच्यापासून ऑलरेडी दूर झालेलो आहोत. नाटक हे माध्यम असं आहे किंवा कुठलंही लाईव्ह माध्यम की तिथे मी आणि प्रेक्षक दोघंही त्याच वेळेत आहोत. अंधारात आम्ही दोघंही आहोत आणि एक जण प्रकाशात येतो. पण मी प्रकाशात येऊन जे बोलतोय त्यावेळी त्याच्या मनातही त्याच वेळेस काहीतरी चालू आहे. दोन वेगळे काळ नाही आहे, म्हणजे अगदी कलाकार म्हणून नाही. मला वाटतं एवढं जिवंत जेव्हा माध्यम माझ्याकडे आहे टू एक्झिस्ट तर मला दुसरं माध्यम असायला कशाला हवं. आणि त्यातून मी स्वतः लेखक असल्यामुळे माझं नाटक अगदी प्रत्येक प्रयोग नाही म्हटलं तरी जर मध्ये काळ गेला तर नाटक बदलतंच माझं. अगदी. मकरंद देशपांडे कधी लेखक म्हणून आम्हाला भावतात, कधी ते अभिनेता म्हणून भावतात, कधी ते दिग्दर्शक म्हणून भावतात आणि ते कवी म्हणून पण भावतात. अरे मारिया म्हणून एका कवितेबद्दलचा उल्लेख झाला काही वेळापूर्वी, काय आम्हाला आवडेल ती कविता. गोवा पोर्चुगीज आहे ना, इथे आजपासून मला वाटते 23-24 वर्ष अलीकडे छोटा आम्ही एक ऑल्टरनेट स्पेस तसा अड्डा म्हणून स्पेस होती की जिथे अगदीच बरेच जण यायचे, म्हणजे अगदी फिल्म मेकर्स पण यायचे, गोविंदजी यायचे, गोविंद निलानी, सुधीर मिश्रा, बरेच फिल्म मेकर्स यायचे आणि खूप म्हणजे दीप्ती येऊन नवल येऊन तिची कविता वाचायची असे प्रत्येक जण करायचं. तेव्हा मी पण आपल्या माझं लिखाण करायचो ताजं आणि माझ्याबरोबर माझा टेडी मौर्या तो त्याचा फ्लूट वाजवायचा किंवा त्याचे इन्स्ट्रुमेंट्स घेऊन बसायचा आणि तो परफॉर्मन्स असायचा असा. तर अशा याच्यात मी एक गमतीशीर गाणं लिहिलं होतं, मी गोवा पोर्चुगीजा त्यावेळी तर गंमत म्हणून एक गाणं लिहिलं होतं. तर ते गाणं असं होतं की खरं संगीतकार लेख गीतकार आणि गायक सगळं मीच. बरं, गंमत गंमत आहे म्हणून. एक होती मारिया, तिच्या हार्टमध्ये रे तिचं समुद्राचं फेस, तिची फिगर लाई स्ट्रेट पण बम मधी वेट. एक होती मारिया, केस तिचे काळे निळे तिचे डोळे, रातच्याला स्टार पोर्ट वाईन पिऊन पडले. ग्रेग मार्क पीटर टॉम सगळे मेले कारण तिची फिगर लाई स्ट्रेट पण बम मधी वेट. एक होती मारिया असा त्याचे पुढचे अंतरे असे आहेत. तर त्याचे कॅचलाईन होती की तिच्या बम मध्ये वेट. तर ते लोकांना गंमत वाटली होती की एक मारिया अशी आहे की म्हणजे त्या या सगळ्या मी पुन्हा म्हणालो जिथे आपण असतो ना त्याच्यामुळे जे सुस्त ते त्याच्या वेळचं आणि ते जर अजून जर आवडत असेल तर काहीतरी आहे त्याच्यात असं म्हणायला काही हरकत नाही. मग म्हणजे जसं मी अगोदर पण म्हटलं की एकीकडे लुटारू दरोडेखोर याचाही अभ्यास होतो, गांधींचाही अभ्यास होतो, बुद्धाचाही अभ्यास होतो, अश्वत्थामाचा अभ्यास होतो, कृष्णाचाही होतो, रामाचाही होतो, पण तितकाच अभ्यास हा चार्ली चॅपलिनचा पण होतो. हो येस. म्हणजे त्यावेळेला चार्ली चॅपलिन कसा आकर्षित करतो? ॲक्शन कॉमेडी जी आहे जी आपण म्हणतो की स्लॅपस्टिक पण पडणं आणि त्यांनी लाफ्टर हा फार त्यातला वेगळा भाग झाला, तो ते परिणाम आला. पण जीवनात पडणं त्याचे जे कॅरेक्टर होतं ट्रॅम्प
म्हणजे त्यांनी जो पकडलेला होता की तो एक गरीब काही नसलेला माणूस काहीच नाही आहे, त्याचं सगळंच चुकतं, पण असा माणूस खरा स्किलफुल आहे, त्याच्या एवढ्या स्केट्स कोणी नव्हता चांगला चालू आहे, त्याच्या ज्या स्टिक आणि त्याच्या ज्या टोपीच्या ज्या ट्रिक्स होत्या त्याचे कुठलेच, म्हणजे त्याचा एवढा डान्स चांगला, त्याच्या एवढा म्युझिशियन चांगला, म्हणजे एवढं स्किल असणं आणि त्याची मेहनत, म्हणजे ॲक्शन कॉमेडी काय असते ही मला खऱ्या अर्थाने कळलेली ही चार्ली चॅपलिन आणि एक बस्टर किटन ज्याचं नाव येत नाही, पण बस्टर किटन याच्याद्वारे मी लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करेन, कारण का मला वाटते अगदी कमल हसन, जॅकी चॅन ह्यांच्यामध्ये जी ॲक्शन कॉमेडी आलेली आहे ती बस्टर किटन असं मला वाटतं, ते म्हणजे त्यांचे स्टंट स्वतः करायचे ते आणि प्रिसिजन, म्हणजे वेन यू सी द डॉक्युमेंट्रीज यू विल अंडरस्टँड व्हॉट आय एम ट्राईंग टू से. आणि मला ना नेहमी इंटरेस्ट असायचा जे मला माहीत नाही याच्यात, किंवा मला काहीतरी ट्रिगर होईल मग मी त्याच्या मागे लागेन, मग असं नाही की मी आता इथे कम्फर्टेबल आहे, नटसम्राट मज्जा आली रे आता आपण नटसम्राट रडायचं हे ते, नाही नाही एक मिनिट थांब, मी तर एक मध्ये प्रयोग केला होता, मला आय एम शुअर आपले बरेचसे लोक त्याच्याविरुद्धही गेले असतील, पण मी शेक्सपियरचा म्हातारा केलं होतं, किंग लेअरचं अडॅप्टेशन, आणि ते मराठीत केलं होतं, आणि म्हणजे शेक्सपियरला आपण टाळू शकत नाही, तो कधीतरी आयुष्य देणारच, तर तो आला होता माझ्या, आणि मग त्याच्यात मी फर्स्ट हाफ त्याच्या काळातला ठेवला, दुसरा कारण का नटसम्राट बघितलं होतं तर इम्प्रेशन तर असणार, तर दुसऱ्या काळात कारण का मला असं वाटलं की तो किंग लेअर जो बनवलेला आहे तो कालातीत आहे, तो राहणार, तो वेगवेगळ्या काळात वेगवेगळं रूप घेऊन येणार, तर मी त्याचा सेकंड हाफ करताना किंवा अगदी पहिल्या हाफमध्ये सुद्धा हास्यरस ठेवला होता, म्हणजे शेवट जे नटसम्राटमध्ये आहे तो जो भाग की तो एका कोणी घर देता का घर तुफानाला, तर माझ्या ह्याच्यात ते येता येता मी असं नाही म्हणणार की तो ही वॉज फनी, बट ही वॉज एन्जॉईंग हिज ट्रॅजेडी, अँड आय फील नाव इज द टाइम, यू कॅनॉट अगेन से मी खूप दुःखी आहे, नको करूस. आत्ता लोक देशच्या देश उजाड झालेले, आता जे काही चालू आहे म्हणजे आपण म्हणतो किती लोक देश सोडून कुठे चालले आहेत, त्यांच्याकडे सीमेच्या बाहेर उभे आहेत, अशा ह्याच्यात एखाद्या म्हाताऱ्याने आपली काहीतरी व्यथा सांगणं की मला माझ्या मुलांनी केलं आणि सगळं जगून झालं, मला असं वाटतं की नाव इट इज खूप मोठी दुःख आहेत, आत्ता वैयक्तिक दुःख तर असूच शकतात, ते काही लहान मोठी नसतात, पण मला असं वाटतं की आज जग वेगळीकडे आहे, अगदी मग अशा वेळी आपण ते कसं पाहावं का पुन्हा तसंच रडावं, तर म्हणून मी ते केलेला त्याच्यातला, म्हणजे तो एका पॉईंटला लोकही हसत असतात, मला एकानी मस्त सांगितलं होतं की आम्हाला कळलंच नाही आम्ही खरं ट्रॅजेडी बघायला आलो तो की आम्ही किती हसतोय, मग हे कसं आहे कसं, मी म्हटलं रागावलायस का तू, नाही म्हटलं मग प्रश्न मिटला ना. मला नेहमी वाटतं की दुःख हे दुःखासारखं सांगू नये, कारण का दुःख दुःखासारखं सांगायला गेल्यात पुन्हा तर मग लोक म्हणणार किती रडतो रे हा कशा राहते, त्याच्यात मजा नाही ना. आणि मला वाटतं एक कलेचा भाग हा झाला की तुम्हाला दुःखसुद्धा इंटरप्रिट करता आलं पाहिजे, कारण का दुःख म्हणजे नेमकं दुःख काय आहे, कसलं आहे, किती वेळ आहे करायचं हे पण आहे ना, जे भाव आहेत ना म्हणजे जे ते जर नव्याने पुन्हा बघायला पाहिजेत असं मला वाटतं. आपल्याला एक सवय लागून राहिली आहे की हे अमुक अमुक नाटककार, हे अमुक अमुक दिग्दर्शक, हे अमुक अमुक लोकांनी आमचं शिखर गाठलेलं आहे, अरे त्याच्यानंतर लोकांनी कामं नाही का केली, आता काम करत नाही आहेत का. आणि माझं तर म्हणणं आहे की त्या काळात केली जेव्हा दुसरं काही करायला नव्हतं, लोक नोकऱ्या करून करत होते, खरं म्हणजे आमच्या कॉन्ट्रीब्युशनमध्ये ते जवळपास सुद्धा नाही आहेत, फॉरगेट एनिथिंग, क्वालिटी तर सोडा, आम्हाला आय एम शुअर की आमची क्वालिटी फार सुपिरियर, एवढी एनर्जी टाकून दरवेळी नवीन बनवायचं, जेव्हा आमच्याकडे किती प्लॅटफॉर्म्स असतील आत्ता, याचा अर्थ आमचं वेळ यू कॅनॉट इवन मॅच इट, अगदी. त्यामुळे मला खूप एकाच गोष्ट म्हणजे मला अजवाईज कसलाही राग नाही आहे काही नाही, दरवेळी दरवेळी तीच नावं, दरवेळी तेच,
मी एकदा बंगालमध्ये होतो कलकत्त्यात, तर मी त्यांनी एक हे ठेवलं होतं, संवाद ठेवला होता. त्यांचा तिकडचा एक छान दिग्दर्शक होता, बसलो होतो आणि अचानक पुन्हा सुरू झाली तीच हिस्ट्री. शंभू मित्रा, उत्पल दत्त हे सगळं. मी म्हटले एक मिनिट, माझ्या वेळ आली. तर म्हटले एक तर तुम्ही तुमची ही नावं थांबवा. तर म्हणाले सगळे असे बिथरले की काय म्हणते. म्हटलं हा जो बसला आहे ना माणूस, ह्याच्याबद्दल बोला. या माणसाने काय प्रयोग केला तुम्हाला माहिती आहे का? 6 कॅरेक्टर्स सर्च ऑफ एन ऑथर त्यांनी कसा केला तुम्हाला माहिती आहे का? मला माहिती आहे. That is why you are there. I said, no, we don't want to listen to them. Enough. एक तर आम्ही ती नाटकं बघितलेली नाही आहेत, आम्ही नव्हतो आणि असेल ग्रँड, पण आता लोक जास्त सुधारली आहेत. मला असं वाटतं ते फार मो लिटरेट, फार मो एक्सपोजर एवढा आहे. सो आता तर सगळं मोकळं आहे, आता कोणी चोरी करू शकत नाही, कारण की एव्हरीबडी नोज एव्हरीथिंग. अशा ह्याच्यात माणसांनी जाऊन क्रिएट करणं सातत्याने या काळात नाटक करणं, मला एवढंच वाटतं लोकांना आता ना ही बस करूया. इतिहास आहे के ठीक आहे भाई, इतिहास आहे. अब हां चलो फ्रेम भी लगा दो, लेकिन बैकग्राउंड में रखो यार उसको. हमको हर बार ये ना बोला जाए कि हर बार यही इन्हीं की हम किताब छापेंगे, यही लोग आएंगे, हे लोकच उद्घाटन करणार, हे लोकच आधी काहीतरी अध्यक्षाचं भाषण देणार आणि मग आम्ही ऐकायचं आणि आम्ही सांगायचं तुम्ही आमची किती नाटकं बघितली आहेत. मी ऐकलंय पण तू खूप छान करतो. अरे गप कर, ऐकलंय काय? म्हणजे राग येतो, कशाला काय करायचंय काय. माझं म्हणणं आहे इन क्रिएशन एव्हरीथिंग इज वन टू वन, देर इज नथिंग कॉल्ड आप गुरु हो मेरे. अरे हो, ओके, नाव आर यू वर्किंग, कम ऑन लेट्स टॉक. मला दुबेजींचं खूप आवडायचं, पंडित सत्यदेव दुबे आता नाही आहेत. म्हणजे जाण्याच्या आधी एक 10-11 वर्ष माझा खूपच छान छान संबंध, म्हणजे आम्ही एक नाटक एकत्र डिरेक्ट केलं, ते सुद्धा त्याचे छान किस्सा आहे. मी लिहून आणलं, मी कुठे लंडनला गेलो होतो येताना नाटकच लिहून आणलं, काय माणूस आहे ते नाटक लिहून आणलं. फ्लाईटमध्ये झालं कम्प्लीट, मी आलं नाटक सुनिए आप ऐकलं, मकरंद ये मैं डायरेक्ट करूंगा. नहीं सर ये, तर मी म्हटलं ऐसा चलेगा की हम आधा आधा डिरेक्ट करे. बोले ठीक है, लेकिन एकच है शर्त है. म्हणजे क्या शर्त है? बोले जहां तक मैं डिरेक्ट किया हूं उसके आगे के पन्ने तुम करोगे, जब तुम खत्म करोगे उसके आगे के पन्ने मैं करूंगा. असं करत आम्ही तालीम केली. म्हणजे 4 तासाची समजा तालीम असेल तर 2 तास आधी ते करायचे, मग मी जायचो तिथपर्यंत ऍक्टर रडत असायचे. खरंच ओल्ड स्कूल, ते रडवायचे, मग मी त्या मुलांना आधी शांत करत माझा 1 तास जायचा. मग मी त्यांना म्हणायचो इसी में चला जाता 1 घंटा की लोगों को पहले ठीक करू. पण असं करत करत, सो ही वॉज द ओनली पर्सन इफ यू आस्क मी आय फील, अँड तेंडुलकर ऑल्सो फॉर दॅट मॅटर, दे इंटरॅक्टेड, दे वर विथ अस. आणि किंवा आता नसीर, आय मीन देर आर फ्यू पीपल हू हॅव आय हॅव टू बी व्हेरी व्हेरी थँकफुल की मॅडनेस. मला नेहमी तो एवढंच म्हणायचं त्यावेळी पण नसीर की यार, म्हणजे आधीच्या काळात म्हणजे खूप ॲबस्ट्रॅक्ट होती नाटकं, समज मी नाही आया लेकिन बहुत मजा आया. आणि ते आवर्जून यायचं, म्हणजे आत्ताही आत्ता मी काय केलं बुद्ध केलं बघायला आले होते ते. म्हणजे माणूस कुठेतरी मॅडनेसला आकर्षित होतो. तर ते 1-to-1 परत मुद्दा हाच आहे दुबेजींचा आणि आमचा त्यांचा काळ, तरीसुद्धा ते 1-to-1 यायला तयार होते. मला माहीत नाही किती लोक 1-to-1 तयार असतील. त्यातल्या त्यात बोलायला वगैरे छान पालेकर सर आहेत, म्हणजे त्यांनी मला फारच छान एक कॉम्प्लिमेंट दिली होती जी मी विसरणार नाही. माझं एक नाटक टागोरांचं एक नाटक केलं होतं मी चित्रा म्हणून, त्याच्यात के मेनन आणि संजना कपूर होते. आणि ते नाटक बघून ते एवढंच म्हणाले की मॅक, याच्या पुढे तुझं जर नाटक अशा ठिकाणी असेल जिथे मला शेवटी बैलगाडी पण नाही चालत यायचं असेल तर मी येईन. ही कॉम्प्लिमेंट देणारा मला फारच म्हणजे अजून लक्षात येते. आजचा माणूस जो काय काम करतोय, म्हणजे दैवत बनवावीत पण म्हणून काही दुसरा देव होणार नाही का? देव नका करू,
देव गण तो होऊ शकतो. अरे गण गिनती तो करो. पॅशन करणाऱ्याची आजही आहे, बघणाऱ्याची नाही. तिकीट काढून येणाऱ्याची खूप आहे अजूनही, म्हणून ते येतात. आणि असे खूप कमी लोक आहेत की जे त्यांच्या 60-70 किंवा 80 मध्ये गेले पण तरी सुद्धा ते कुठल्या तरी 20 वर्षाच्या किंवा 30 वर्षाच्या कलाकाराच्या कडून काहीतरी घेत आहेत. खूप कमी, खूप कमी. कारण का त्यांना आधीच वाटतं की हमने सब कर लिया, हमारा टाइम का गोल्डन एरा था. अभी लोग जो कर रहे हैं इंटर कॉलेज का, आता ते नाही राहिलं जे आधी होतं. प्रत्येक ठिकाणी राज्य पातळी आता ते नाही राहिलं जे आधी होतं. अरे असं कसं असेल? खरं ते नाही राहिलं हे खरं आहे, पण वेगळं तर असेल. म्हणजे यू कॅनॉट से दिस. आणि हे जिथपर्यंत ते होणार नाही ना, म्हणजे अचानक मला दरवेळी एक प्रश्न विचारतो, आय थिंक थिएटर इज डेड. आय सेड व्हेन वॉज इट अलाइव? आय सेड देन वॉट एल्स वॉज देअर देन? नथिंग. सो आय सेड देन सो इट हॅड टू बी अलाइव, कारण का करायला काही नव्हतं. सो एक म्हणजे काय म्हणू शकतो आपण याला, स्टेज लेफ्ट इज फॉर द एंट्री ऑफ द कॅरेक्टर्स अँड स्टेज राईट इज फॉर द एक्झिट. सो एंटर फ्रॉम लेफ्ट, एक्झिट इन राईट. आज मी जर एक्सपेरिमेंट करत असेन विथ सितार माइस्ट्रो आपण म्हणतो नीलाद्री कुमार, आज तो माझ्याबरोबर 3 नाटकं आम्ही केली. की त्यांनी एक नाटक आपलं बघितलं होतं करुणमेक, आणि तो म्हणाला मला तुझ्याबरोबर काहीतरी करायचं आहे. आणि काय करायचं आहे माहीत नाही. मग मी एक सोलो लिहिला होता, मी म्हटलं तू वाजवशील का? म्हणालो मग अर्ध स्टेज मी त्यालाच देतो, अर्ध स्टेज मला, मी परफॉर्म करतोय, तो लाईव्ह वाजवतो. तुम्ही अर्ध 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 किंवा करेक्ट पार्ट म्हटलं नाटक तुम्ही दोघं मिळून डायरेक्ट केलं. हो. आणि आता नीलाद्री कुमार ते जे कोलाज करणं असतं ना, तर ते कोलाज करताना, कारण कोलाज हा खूप सर्वात क्रिटिकल प्रकार असतो, कारण सगळं एकमेकाला असं जुळवून घेत जावं लागतं. करेक्ट. तर स्वतःच्या आयुष्यात हे सगळं असे विविध प्रकार, हे कोलाज आणि त्याचं जुळवून घेणं असं केल्यासारखा भाव येतो की अरे हे कोलाज आहे, कारण इतके विविध प्रकार आहेत त्यांचे सगळे एकत्र केलेत आपण. सगळं शेवटी एकच आहे. मी खूप नाटकं लिहिली असतील, पण मला असं वाटते बरीचशी नाटकं एकच आहेत. मला वाटत नाही की एवढे मल्टी लेअर्ड आपण आहोत. आय थिंक इट इज अ मिथ. जेव्हा एखादा नट सांगतो मैं वो कर रहा हूं जो मैं हूं नहीं, तो चुप कर. अभी तुझे पता नहीं चला है कि वो भी तू है. जेव्हा एक आपण माणूस जगून येतो ना, तेव्हा त्याला साधारण सत्य कळलेलं असतं आणि त्याला लक्षात येतं की हे कोलाज आहे ना, याच्यामागे आत्मा एकच आहे. मला असं वाटतं कोलाज म्हणजे काय आहे शेवटी. माझं जीवन जे मी जगत आलो ते सगळं घेत आलो आणलं बरोबर, आणि मग ते एक चित्र झालं आणि लक्षात आलं ते सगळं एकच आहे. याच्यावर एक आणखीन एक छोटीसं उदाहरण असं आहे की मोने म्हणून क्लॉडे मोने नावाचा पेंटर, त्याचं एक काम होतं लँडस्केप पेंट करायचा. तर तो पेंट करायचा तेव्हा लँडस्केप पेंट करायला लागला. तेव्हा त्यांनी एक दिवस ठरवलं मी ना एक काम करतो, मी बोटीत बसतो, तिथनं जो लँडस्केप दिसेल तो पेंट करतो. नांगर टाकला गेला तर पेंटिंग करायला लागला. अचानक तो नांगर निघाला, आता बोट पुढे जायला लागली. आता तोच लँडस्केप राहिला नाही, आता लँडस्केप बदलत गेले. मग त्यांनी सांगितलं इट्स कॉल्ड द इम्प्रेशनिस्ट पेंटर, की जे जे बघत गेलो ते ॲड होत गेलं आणि त्याचं मिळून एक चित्र झालं. सो मला असं वाटतंय मी आज जो आहे तो जगत गेलो गेलो नांगर निघालेला आहे. अगदी. मी कधी नांगर टाकला नाही इफ यू आस्क मी. त्यामुळे तो नांगर न टाकल्यामुळे मी आजही तयार आहे कुठेतरी अजून वाहून जायला. मी कधी घाबरलो नाही हरवायला. अरे मैं खो गया हूं, अच्छी बात है, खोना बहुत अच्छी बात है, असं मला नेहमी वाटायचं. खो गया हूं तो भैया इससे बेटर तो और कुछ हो ही नहीं सकता. म्हणून जेव्हा मला आता कोणी सांगतं ध्यान लाव, मी म्हटलं ते लावलेलं आहे.
आता अजून वेगळं ध्यान लावायचं असेल तर तो वेगळा मुद्दा आहे की बाबा श्वास लक्ष द्या, हे करा ते करा, पण असं ध्यान लागलेलंच आहे आपलं. ध्यान नसतं तेव्हा घोळवतो. मुळात तुम्ही जसं सांगितलं, पिकासो आपल्या आत्मचरित्रपर चित्रपटामध्ये म्हणतो की समोर कॅनव्हास आला की काय चित्र काढायचं हे ठरवून तुम्ही चित्र काढायला बसताना तेव्हा कधीच चित्र होत नाही. तुम्ही त्या क्षणाला जे जे सुचत जातं आणि त्या रेषांनुसार तुम्ही चित्र काढत जातात ते खरं चित्र होतं. तुमचं आयुष्य तसं आहे. ॲब्सुल्युटली. मला तर वाटतं ही फारच ग्रेट लोक होऊन गेले, पण जीवन हे जीवनच तुम्हाला मार्ग आणि दिशा दाखवत असतं. जीवनालाच मार्गदर्शक बनवा की प्रश्नच मिटला, मग आपल्याला स्वतः काही स्वतःहून काही करावं लागत नाही, अँड देन यू आर विथ लाईफ. मुळात कसं आहे की आप या तो आगे होते हो या पीछे होते हो, साथ में रह लो तो बेटर आहे. वयाच्या 56व्या वर्षी गो विथ द फ्लो म्हणणारा एक उमदा तरुण आपल्याबरोबर आज चर्चा करतो आहे, आणि निश्चितच अनेक गोष्टी म्हणजे एखाद्या आध्यात्मिक अशा संतानं एका साहित्यिकानं व्यक्त व्हावं, ते अभिनयातून व्हावं, ते खेळाडू म्हणून व्हावं, ते कलाकार म्हणून व्हावं, तसं विविध अंगानं तुम्ही आमच्यासमोर व्यक्त होताना आम्हाला पाहायला मिळाले. आणि आतापर्यंत तुमच्याबद्दलची एक जी प्रतिमा होती त्या प्रतिमेत अनेक प्रतिमा जोडल्या गेल्या. अरे त्यामुळे खूप खूप धन्यवाद आज तुम्ही वेळ दिलीत आणि आमच्याबरोबर हा मुक्त संवाद साधला त्यासाठी. वा, थँक्यू. थँक्यू. लाल मातीतली कुस्ती म्हणजे